हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिन्हांच्या मधला क्रमसंबंध किंवा चिन्हांच्या मध्ये एक विशिष्ट प्रकारचा संबंध असतो त्याच्यावर जर काही प्रश्न विचारलेले असतात स्पर्धा परीक्षेमध्ये तर तो विशिष्ट प्रकार आजच्या भागामध्ये आपण बघूया म्हणजे याच्या अगोदर आपण संख्यांमधला संबंध किंवा अक्षरांमधला संबंध त्याच्यानुसार प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आपण एखादा अक्षर किंवा संख्या शोधत होतो तोच नियम चिन्हांच्या बाबतीत आपल्याला लागू करायचा आणि त्याच्यानुसार त्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणतं चिन्ह येईल अशा पद्धतीचा एखादा प्रश्न असतो आता ही जी चिन्ह आहेत त्याच्यामध्ये काही वेळेला भौमितिक चिन्ह असतात किंवा इतर प्रकारची चिन्ह असतात आपल्याला फक्त त्या चिन्हांच्यामध्ये असणारा परस्पर संबंध ओळखावा लागतो आणि मग त्याच्यानुसार त्या प्रश्नाची उत्तर द्यायचे असतात तर तसे काही प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर हा पहिला प्रश्न म्हणजे प्रश्न इथं लिहिण्याची गरज नाही आपल्याला ह्या चिन्हांच्यावरून लक्षात येईल की तीन तीन चिन्हांचे तीन गट दिलेत आणि चौथा गट काय असेल त्याच्यासाठी हे चार पर्याय दिलेले मग ह्या प्रत्येक गटामध्ये आपण जर निरीक्षण केलं त्रिकोण वर्तुळ आणि चौकोन ही चिन्ह आहेत फक्त त्यांचा क्रम वेगवेगळा आहे मग त्याच्यानुसार आपल्याला प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी चा या चारपैकी कोणतं चिन्ह येईल किंवा चिन्हाचा समूह येईल अशा पद्धतीचा हा प्रश्न असतो मग त्याच्यासाठी पहिल्यांदा एकूण तीन चिन्ह दिलेत त्यातलं पहिलं आणि दुसरं जो गट आहे पहिला आणि दुसरा गट त्यांच्यामधला संबंध आपल्याला शोधायचा मग इथं जर आपण संबंध लावला तर एक लक्षात येईल की पहिला इथं त्रिकोण आहे आणि दुसऱ्या गटामध्ये शेवटी तो त्रिकोण गेला मग हा एक हिंट आपण शोधायची मग मग अशा पद्धतीनं ही तिसरा आकृत्यांचा समूह आणि चौथ्यामध्ये सुद्धा तोच संबंध असला पाहिजे म्हणजे तिसऱ्या गटात पहिलं चिन्ह चौकोनाचं चा आहे ते जे उत्तर आपलं असणार आहे त्याच्यात सगळ्यात शेवटी जाईल म्हणजे ते तीन नंबरला जाईल आता राहिला प्रश्न एक आणि दोन नंबरला काय असणार आहे आता ह्याच्यावरून सुद्धा आपल्याला उत्तर अर्ध आपण मिळवू शकतो म्हणजे जे काय आपलं उत्तर असेल त्याच्यामध्ये शेवटी चौकोन असणार आहे मग ह्या चार पर्यायापैकी शेवटी चौकोन असणारा चिन्हांचा गट कुठला आहे तर एक आणि चार म्हणजे एक तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक असेल किंवा चार असेल कोणतं म्हणजे पहिली आकृती वर्तुळ आणि त्रिकोण की त्रिकोण आणि वर्तुळ एवढंच आपल्याला आता ठरवायचं मग आता ह्या सगळ्या गटांचं आपण निरीक्षण करूया त्रिकोण आणि वर्तुळमध्ये संबंध काय तर इथं पहिल्यांदा त्रिकोण आलाय त्याच्यानंतर वर्तुळ इथं सुद्धा पहिला त्रिकोण नंतर वर्तुळ इथं सुद्धा तीन नंबरला त्रिकोण आहे त्याच्यानंतर एक नंबरला वर्तुळ आहे म्हणजे क्रम असा आहे पहिल्यांदा त्रिकोण नंतर वर्तुळ आता ह्या दोन पर्यायापैकी पहिल्यांदा त्रिकोण आणि नंतर वर्तुळ असं कुठं दिसते आपल्याला तर पर्याय क्रमांक चार मध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं वर उत्तर आहे म्हणजे एक नंबरला असेल त्रिकोण दोन नंबरला असेल वर्तुळ जे आपल्याला पर्याय क्रमांक चार मध्ये दिले तर ह्या पद्धतीनं आपल्याला त्या चिन्हांच्या मध्ये संबंध शोधायचा असतो आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळवायचं असतं म्हणजे संख्यांच्या मध्ये किंवा अक्षरांच्या मध्ये जो एक विशिष्ट पद्धतीचा संबंध असतो ज्याच्यामध्ये आपण संख्यांचे किंवा अक्षरांचे गुणधर्म वापरून तो संबंध शोधत असतो इथं मात्र आपल्याला तसं करायचं नाही त्या आकृतींच्या गटामध्ये ज्या आकृती आहेत त्यांच्यामधला संबंध शोधायचा आहे आणि तो अशा पद्धतीनं शोधायचा आहे म्हणजे एक नंबरला दोन नंबरला तीन नंबरला कोणती आकृती आहे नंतर त्याच्यामध्ये कसा बदल झालाय हे ॲनालिसिस आपल्याला पटकन करता आलं पाहिजे आता पुढचा आणखी एक प्रश्न बघू आता हा पुढचा प्रश्न याच्यामध्ये एकूण चार चिन्ह दिले आहेत चौकोन त्रिकोण वर्तुळ आणि अधिकचं चिन्ह मग हे पहिले जे दोन गट आहेत त्यांच्यामध्ये आपण निरीक्षण पहिल्यांदा करूया मग तिसरा गट आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी असणारा गट यांच्यामधलं रिलेशन शोधून आपण प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता गट असेल ते शोधू शकतो मग इथं पहिल्या गटामध्ये पहिलं चिन्ह चौकोन आहे जे शेवटी गेलेलं आहे आणि पहिल्या गटामध्ये शेवटचं चिन्ह अधिक आहे जे पहिल्यांदा आलेलं आहे जे ह्या दोन चिन्हांच्या मध्ये आदलाबद्दल झाली चौकोन आणि अधिक तसा संबंध त्रिकोण वर्तुळमध्ये आहे का बघूया दुसरं चिन्ह त्रिकोणाचं आहे पहिल्या गटात ते तिसऱ्यांदा गेले आणि इथं पहिल्या गटात तिसरा वर्तुळ आहे जो इथं दुसऱ्यांदा आलाय म्हणजे त्रिकोण आणि वर्तुळ यांच्यामध्ये सुद्धा आदलाबद्दल झालेले एवढंच एक रिलेशन आपल्याला पटकन ह्या दोन चिन्हांच्या मधून लक्षात आलं पाहिजे मग हेच रिलेशन पुढं वापरायचं म्हणजे जिथं चौकोन आहे तिथं अधिक चिन्ह घ्यायचं आणि अधिक चिन्ह आहे तिथं चौकोन घ्यायचं जिथं त्रिकोण आहे तिथं वर्तुळ आणि वर्तुळ आहे तिथं त्रिकोण त्या लॉजिकनुसार इथं चौकोनच्या ठिकाणी आपल्याला अधिक चिन्ह घ्यायचं आहे त्रिकोणच्या ठिकाणी घ्यायचं आहे वर्तुळ वर्तुळच्या ठिकाणी त्रिकोण आणि अधिकच्या ठिकाणी चौकोन हे असेल आपलं उत्तर अधिक चिन्ह वर्तुळ त्रिकोण आणि चौकोन हे आपल्याला कुठं दिसतंय तर पर्याय क्रमांक एक मध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर अशा पद्धतीनं काय वेळेला ती जी चिन्ह आहेत ती चिन्ह एकमेकांची जागा बदलून सुद्धा पॅटर्न तयार होतो त्या पद्धतीने आपल्याला उत्तर सुद्धा मिळवावं लागतं तर हा आणखी एक प्रश्न प्रकार हा आणखी एक प्रश्न प्रकार ज्याच्यामध्ये चिन्ह दोनच आहेत त्रिकोण आणि चौकोन फक्त त्यांची संख्या कमी कमी होत गेली म्हणजे पहिल्या आकृतीमध्ये तीन त्रिकोण आहेत तीन चौकोन आहेत दुसऱ्यामध्ये चौकोनांची संख्या तीन आहे त्रिकोणांची कमी झाली तिसऱ्यामध्ये चौकोनाची सुद्धा संख्या कमी झाली फक्त एक पॅटर्न आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की कुठल्या क्रमानं कोणतं चिन्ह कमी कमी होत गेले पहिल्यावरून दुसरं चिन्ह कसं मिळालं पहा त्रिकोणांची संख्या इथं तीन होती ती दोन झालेली आहे आणि चौकोन दुसऱ्यांदा होते, होते ते पहिल्यांदा तीन घेतलेले आहेत जे चौकोनाची संख्या तीन आहे तशीच पहिले तीन त्रिकोण आहेत त्याच्याऐवजी दोन त्रिकोण ह्यावरून पुढची आकृती कशी मिळाली तर दोन त्रिकोण आहे तसेच घेतलेत आणि चौकोन तीन होते त्यातला एक कमी करून पुढचा गट घेतलेला आहे तर त्या लॉजिकनुसार आता हे जे दोन चौकोन आहेत ते प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आहे तसे घ्यायचे कारण आपला जो पॅटर्न आहे दुसरी आकृती पुढच्या आकृतीमध्ये पहिल्यांदा घेतलेली आहे म्हणजे इथं तीन चौकोन इथं पहिल्यांदा घेतले इथं दोन त्रिकोण पहिल्यांदा घेतले मग त्या लॉजिकनुसार हे दोन चौकोन इथं पहिल्यांदा घ्यायचे आहेत आणि पुढची जी आकृती आहे किंवा पुढचा जो गट आहे तो हा पहिला गट शेवटी जाणार आहे पण त्यातली एक संख्या कमी करून म्हणजे इथं दोन त्रिकोण आहेत त्याच्याऐवजी एकच त्रिकोण आपल्याला घ्यायचा आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी हा गट असेल आकृतींचा चौकोन चौकोन आणि त्रिकोण मग चौकोन चौकोन त्रिकोण कुठं दिसते आपल्याला पर्याय क्रमांक दोन मध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तर हे अशा पद्धतीनं काही प्रश्न असतात संख्या कमी कमी होत जात असते चिन्हांची फक्त ती कुठल्या क्रमानं कमी होते तेवढं आपल्याला लक्षात ठेवायचं असतं तेवढं आपलं निरीक्षण झालं पाहिजे मग आपल्याला ह्या प्रश्नांची उत्तर पटकन आपण मिळवू शकतो तर हा चिन्हांचा संकेत आहे किंवा हा क्रम आहे हा क्रमसंबंध आहे चिन्हांच्या मधला तो जितक्या पटकन आपल्या लक्षात येईल तितक्या पटकन आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर मिळतं आणखी एक प्रश्न आपण बघूया आता आणखी एक प्रश्न प्रकार ज्याच्यामध्ये चिन्हांचे गट चार दिलेत आणि पाचवा गट कोणता आहे या चारपैकी हा असा प्रश्न आपल्याला विचारलाय आणि प्रत्येक गटामध्ये चार चार सिंबॉल्स आहेत हे गोल आहे त्रिकोण गुणाकार चिन्ह आणि चौकोन आता इथे एकूण चार चिन्ह दिलेत आणि पाचवं विचारले याचा अर्थ पहिल्या दोनमध्ये जो संबंध आहे तो दुसऱ्या दोन मध्ये आहे का हे आपण चेक करू शकत नाही कारण एकूण गट पाच दिलेले आहेत जे विषम संख्या आहे मग प्रत्येक गटाचं निरीक्षण करायचं प्रत्येक गटामध्ये काही कॉमन फॅक्टर आपल्याला दिसतो का ते बघूया मग तसं जर निरीक्षण केलं तर एक आपल्याला पटकन लक्षात येईल की शेवटी चौकोन आहे प्रत्येक ठिकाणी शेवटी चौकोन आहे म्हणजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी जो गट आपल्याला शोधायचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा शेवटचं चिन्ह चौकोनाचं असणार आहे मग आता चौकोन शेवटी असणारे दोन पर्याय आहेत आपल्याकडे एक आणि दोन त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आणि चार हे उत्तर आपलं अप्ले असूच शकत नाही कारण शेवटी आपल्याला चौकोन पाहिजे म्हणजे अर्धी उत्तर आपण इलिमिनेट केली म्हणजे आपलं उत्तर जे आहे एक तर पर्याय क्रमांक एक आहे किंवा पर्याय क्रमांक दोन आहे आता ह्यातलं पर्याय क्रमांक एक आणि दोन पैकी नेमकं कुठलं उत्तर ते कसं शोधायचं पुन्हा आणखी काय आपल्याला त्याच्यामध्ये समान असा घटक दिसतो का बघूया सा जसं चौकोन शेवटच्या स्थानी होतं तसं आणखी एखादं एक चिन्ह एका ठराविक पोझिशनला आहे का तर ते आपल्या लक्षात येईल त्रिकोण दोन नंबरला बघा प्रत्येक ठिकाणी त्रिकोण दोन नंबरला मग इथं दोन नंबरला त्रिकोण घेऊया चार नंबरला चौकोन घेऊया आता आणखी सोपं झालं उत्तराकडं म्हणजे आपल्याला असं उत्तर पाहिजे असा चिन्हांचा गट पाहिजे ज्याच्यात दुसरं चिन्ह त्रिकोण आहे चौथं चिन्ह चौकोन आहे असा गट कोणता आहे दुसरं चिन्ह त्रिकोण आणि चौथं चिन्ह चौकोन असा पहिलाच गट आहे त्यामुळे पहिलं उत्तर आपलं त्यामुळे आता बाकी सगळं चेक करायची गरज नाही तरी सुद्धा आपण आपल्याला जर चेक करायचं असेल तर आणखी कन्फर्म करू शकतो पहिलं आणि तिसरं चिन्ह आपल्याला शोधायचं आहे मग ते आता त्रिकोण आणि चौकोन तर शोधून झालं एक तर वर्तुळ आणि ही फुली चिन्ह किंवा गुणाकाराचं चिन्ह एक आणि तीन नंबर पोझिशनला असणार आहे फक्त त्यांचा क्रम ठरवायचा आपल्याला प्रत्येक गटात बघूया इथं वर्तुळ आहे त्यानंतर गुणाकार चिन्ह आहे गुणाकार वर्तुळ क्रम बदललाय वर्तुळ गुणाकार पुन्हा क्रम बदललाय गुणाकार वर्तुळ पुन्हा क्रम बदललाय मग त्या लॉजिकनुसार पुढचं जी संख्या असणार आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा वर्तुळ आणि नंतर गुणाकाराचं चिन्ह पाहिजे म्हणजे इथे एक पोझिशनला वर्तुळ आणि दोन पोझिशनला गुणाकार आता आपलं हे उत्तर कन्फर्म होईल वर्तुळ त्रिकोण फुली आणि चौकोन पर्याय क्रमांक एक हे उत्तर आपलं कन्फर्म झालं तर ह्या पद्धतीनं इलिमिनेशन मेथड वापरून आपण पटकन उत्तर मिळवू शकतो म्हणजे आपला वेळ त्याच्यामध्ये वाचतो प्रत्येक वेळेला शेवटपर्यंत उत्तर शोधण्याची गरज नाही जसं की इथं आपण हे लक्षात घेतलं की दुसरी आणि चौथी पोझिशन ह्याच्यात त्रिकोण आणि चौकोन पाहिजे मग असा असणारा एकच पर्याय होता त्यामुळे तेच आपलं उत्तर पुढे कन्फर्म करण्यात वेळ घालवत सुद्धा बसायची गरज नाही त्याच्यामध्ये आपला परीक्षेमध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ वाचतो आणि जितका वेळ वाचेल तेवढे जास्त प्रश्न आपण सोडवू शकतो त्यामुळे हे लक्षात ठेवायचं तर अशा पद्धतीचे प्रश्न असतात चिन्हे आणि त्यांच्यामध्ये असणारा क्रमसंबंधावर आधारित आजच्या भागामध्ये आपण काही उदाहरणं घेतली आणखी एखादा भाग आपण बोलूया ज्याच्यामध्ये आणखी काही प्रकारचे पॅटर्न त्याच्यामध्ये आपल्याला सोडवता येतील जेणेकरून ह्या पद्धतीचे प्रश्न सोडवायचे कसे अगदी सोपी पद्धत वापरून ते तुमच्या लक्षात येईल तर भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग